भानुदास एकनाथचा गजर करत शेकडो दिंड्या पैठण नगरीमध्ये दाखल झाले असून प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. पाहूयात या संदर्भातली ही बातमी. महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाची वारी म्हणून ओळख असणाऱ्या शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या षष्टी सोहळ्याला महाराष्ट्रातून शेकडो दिंड्या पैठण नगरीत दाखल झाल्या आहेत. नगरपालिकेच्या वतीने येणाऱ्या भाविकांना सुविधा देण्यासाठी तत्पर आहे असं मत नगरपालिकेचे मुख्य अधिकारी सोमनाथ जाधव यांनी एमके न्यूज सोबत बोलताना सांगितलं. नाथषष्ठी निमित्त पैठण शहरात येणाऱ्या सर्व वारकरी भाविक भक्तांचे मी नगर परिषद पैठणतर्फे हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. पैठण नगर परिषदेमार्फत संत एकनाथ महाराज षष्ठी 2019 निमित्त सर्व नागरी सोयीसुविधा पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये वारकऱ्यांना स्वच्छतेसंदर्भात ज्या आवश्यक उपाययोजना आहेत त्यामध्ये त्यांचे फडाची जागा स्वच्छ करून देणे, लेवलिंग करून देणे सर्व कामं पूर्ण झालेले आहेत. वारकऱ्यांच्या फडामधील जे काही ओला कचरा म्हणजे पंतरोळा किंवा शिळ अन्न हे जे असतील हे गोळा करण्याकरिता नगर परिषदेमार्फत 9 भट्टागाड्या आणि 6 ट्रॅक्टरचं नियोजन करण्यात आलेलं आहे. अतिरिक्त स्वरूपात सफाई कामगिरीची नियुक्ती देखील आम्ही केलेली आहे. पिण्याचं पाणी वारकऱ्यांना वेळेत उपलब्ध व्हावं याकरिता ओळा टँकर नगर परिषदेमार्फत लावण्यात आलेले आहे. हे पिण्याचं पाणी स्वच्छ आणि निर्जंतुक मिळावं म्हणून क्लोरीनचे ड्रॉप आणि ब्लिचिंग पावडर आणि ॲलमची व्यवस्था टँकर भरण्याच्या पॉईंटवर करण्यात आलेली आहे. तसेच नगर परिषदेमार्फत वारकऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात आलेलं आहे. त्याअंतर्गत 40 ठिकाणी CCTV कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. 2 ड्रोन कॅमेरे नगर परिषदेमार्फत लावण्यात आलेले आहेत. आणि वारकऱ्यांना नाथ शेतीचं शेवटच्या दिवशीचं प्रक्षेपण व्हावं याकरिता 6 HD स्क्रीन लावण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त नगर परिषदेमार्फत वारकऱ्यांच्या सोयीसुविधेकरिता अतिरिक्त स्वरूपाचं नियोजन सोयीसुविधा पूर्ण करण्यात आलेलं आहे.